तर आज मी तुम्हाला शेअर करणार आहे शार्क टँक इंडियाचे अँग्री शार्क मिस्टर अश्नीर ग्रोवर, जे की फाउंडर आहेत भारत पेचे. त्यांनी फक्त 3 वर्षात त्यांची जी कंपनी आहे भारत पे, 20,000 करोडची कंपनी त्यांनी बनवलेली आहे. त्याच्यामागे काय सिक्रेट आहे, काय फॉर्म्युलाज त्यांनी यूज केलेले आहेत, आणि मित्रांनो, इतक्या जबरदस्त कॉम्पिटिशनमध्ये त्यांचे जे कॉम्पिटिटर होते, फोनपे, गुगल पे, ॲमेझॉन पे, पेटीएम, इतके मोठे कॉम्पिटिटर असतानासुद्धा त्यांनी त्यांचा बिझनेस इतक्या मोठ्या स्केलवर आणलं, ज्यामुळे ते 2021 त्यांचं जे स्टार्टअप होता, युनिकॉर्न स्टार्टअप्समध्ये त्यांचं गणना झाली आणि इतके सक्सेसफुल झालेले आहेत. प्रत्येक बिझनेसमध्ये कॉम्पिटिशन आहे, आणि तुम्हीसुद्धा विचार करता की कॉम्पिटिशनमध्ये कसा बिझनेस करायचा. सो ह्या व्हिडिओमधून तुम्हाला लर्निंग्स मिळतील की कसं तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये कॉम्पिटिशनपासून वेगळं कसं करू शकता. तर चला मग ह्या एका केस स्टडीवरून आता आपण बघूयात की कसं भारत पे इतका सक्सेसफुल झाला. नमस्कार, मी श्रीनाथ नलगोटले, सिनियर बिझनेस कन्सल्टंट टीम डॉक्टर विवेक बिंद्रा. सो मित्रांनो, तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा, असेच बिझनेस रिलेटेड कॉन्टेंट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तर चला मग आपला व्हिडिओ सुरू करूया. तर जसं की अश्नीर ग्रोवर यांच्या एका इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी शेअर केलं होतं की त्यांना जर का कॉम्पिटिशनमध्ये बिझनेस सस्टेन करायचा असेल तर त्यांना दर 6 महिन्याला एक इनोव्हेशन आणायचा होता, एक नवीन प्रॉडक्ट त्यांना लॉन्च करायचा होता, असं त्यांनी त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये शेअर केलेलं आहे. जे की त्यांच्या सक्सेस मागे ते एक सिक्रेट आहे की ते दर 6 महिन्याला इनोव्हेशन करून एक नवनवीन प्रॉडक्ट्स ते लॉन्च करत होते. तर ते कोणकोणते आहेत ते आपण आता बघूयात. तर सर्वात आधी सगळ्यात जी मेजर प्रॉब्लेम होता, जिथं QR कोड चालत होता, तिथं सगळ्यात जी मेजर प्रॉब्लेम होता रिटेल आउटलेट्समध्ये, ते होता की समजा कोणी पेटीएमचा कस्टमर असेल तर पेटीएमसाठी वेगळा QR कोड असायचा, फोनपेसाठी असेल तर फोनपेसाठी वेगळा QR कोड असायचा, आणि असे वेगवेगळे जे काही जितकेही प्लॅटफॉर्म्स आहेत आज, त्यांच्यासाठी वेगवेगळे QR कोड्स सर्वात आधी रिटेल शॉपना लावण्यासाठी प्रॉब्लेम फेस करत होते, की जसं की 3 ते 4 वेगवेगळे QR त्यांना त्यांच्या शॉपमध्ये लावायचे होते. तर हे एक मेजर प्रॉब्लेम होता रिटेलरसाठी. तर त्यांनी ह्या प्रॉब्लेमला ॲड्रेस केलं आणि त्यांना बिझनेस त्यांचा कॉम्पिटिशनपासून वेगळं करण्यासाठी त्यांनी हे स्ट्रॅटेजी यूज केले की ऑल इन वन QR कोड. मित्रांनो, हे इतकं मोठं रिव्हॉल्युशन ठरलं त्यांच्या बिझनेससाठी की प्रत्येक रिटेल आउटलेटला हेच त्यांनी बेनिफिट दिलं की एकच QR कोड तुम्ही लावा, सगळे पेमेंट्स तुम्ही ॲक्सेप्ट करू शकता त्या एका QR कोडनी. सो हे एक रिव्हॉल्युशन होता त्यांच्या इंडस्ट्रीमध्ये. सो त्यामुळे फोनपे, गुगल पे सारख्या मोठ्या कंपनीजनासुद्धा भारत पेनी बीट केलं त्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये ह्या एका छोट्याशा चेंजेसमुळे. त्यांना त्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये बिझनेस स्केल करायचा होता, तर त्याच्यासाठी त्यांनी नवनवीन ऑफर्स आणायला चालू केले, नवनवीन प्रॉडक्ट्स त्यांनी लॉन्च केले, जसं की त्यांनी लोन्स प्रोव्हाइड करायला स्टार्ट केलं त्यांच्या रिटेल आउटलेटसाठी. जितकेही भारत पेचे मर्चंट ॲप यूज करत असतात त्यांच्यासाठी त्यांनी लोन्स प्रोव्हाइड करायला स्टार्ट केले. जसं की त्यांनी एक प्रॉब्लेम ॲड्रेस केलं की रिटेल आउटलेट्सना लोन मिळण्यासाठी प्रॉब्लेम्स ते फेस करत होते, कारण त्यांचा जे मार्केट होता ते अनऑर्गनाइज होता आणि त्यांना कोणत्याही बँक्स लोन देण्यासाठी ते डिफिकल्टीज फेस करत होते. सो त्याच्यासाठी मर्चंट्सना त्यांनी लोन प्रोव्हाइड करायला स्टार्ट केलं. 75,000 पासून ते 10 लाखापर्यंत त्यांनी लोन त्यांना प्रोव्हाइड करायला स्टार्ट केलं, ज्याच्यामुळे भारत पे आज इतके सक्सेसफुल झालेला आहे. सो नेक्स्ट जे आहे, त्यांनी एक प्रोडक्ट लॉन्च केला 12% क्लब, म्हणजेच जितकेही त्यांचे मर्चंट युजर्स होते भारत पेचे, त्याच्यामध्ये त्यांनी कॉम्पिटिशनला बीट करण्यासाठी एक नवीन प्रोडक्ट लॉन्च केला 12% क्लब. आता हे 12% क्लब म्हणजे काय आहे, त्यांच्या जे ट्रान्झॅक्शन्स होतात, डेली ट्रान्झॅक्शन जे काही होतात, फॉर अन एक्झाम्पल समजा कोणाचं ट्रान्झॅक्शन 1 लाखाचं असेल रोजचा, तर त्यांना त्यांनी एक अशी ऑफर, अशी मेंबरशिप ऑफर केली की ज्यामध्ये जर का फक्त एक दिवस म्हणजेच ओव्हरनाईट जर का त्यांनी पेमेंट त्यांच्या अकाउंटला न घेता भारत पेच्याच अकाउंटमध्ये जर का त्यांनी रिझर्व केले 1 दिवसासाठी, तर 12% वर्षाचं त्यांनी त्या पेमेंटवर व्याज द्यायला स्टार्ट केलं. जसं की हे एक रिव्हॉल्युशन ठरलं, हे कोणीच करत नव्हतं जे भारत पेनी केलेलं आहे त्यांच्या मर्चंटसाठी. सो त्याच्यामुळे त्यांना बेनिफिट हे होत होता की जितकेही त्यांचे भारत पे यूज करणारे मर्चंट होते, त्यांनी जितकेही रोजचे ट्रान्झॅक्शन्स होत होते त्यांच्या अकाउंटमध्ये, ते आपल्या बँकेकडे ट्रान्सफर न करता ते त्यांच्याच अकाउंटमध्ये रिझर्व करायचे भारत पेच्या, आणि ज्यामुळे त्यांना 12% पर ॲनमच्या हिशोबाने त्यांना व्याज मिळत होता. सो हे एक त्यांना बेनिफिट झालं, कारण नॉर्मली जे बँक्स असतात सेव्हिंग अकाउंटमध्ये जर का आपले अकाउंटला पैसे असतील तर ते वर्षाचे फक्त 4% व्याज देतात, बट इथं भारत पेनी 12% व्याज देऊन त्यांना बेनिफिट दिला. जे काही त्यांचे मर्चंट ॲप यूज करणारे होते त्यांना बेनिफिट दिलं, हे एक सगळ्यात मोठं रिव्हॉल्युशन ठरला त्यांच्या ह्या बिझनेसच्या सक्सेस मागे. सो नेक्स्ट जे होता, त्यांनी एक प्रोडक्ट लॉन्च केलं पोस्टपे नावाने. जसं की ते क्रेडिट कार्ड सारखं एक प्लॅटफॉर्म त्यांनी स्टार्ट केलं त्यांच्या मर्चंटसाठी, की जसं की समजा त्यांना
शॉपिंग करायचं असेल किंवा कुठेही त्यांना कोणतेही पेमेंट्स करायचे असतील तर ते आज त्यांचे पैसे यूज करा, काहीतरी ते एक लिमिट देत होते महिन्यासाठी आणि ते महिन्यापर्यंत ते पैसे त्यांच्याकडून एक महिन्यानंतरनं ते पेमेंट्स ॲक्सेप्ट करत होते आणि जसं की त्याच्या त्या पैशासाठी ते कोणतेही चार्जेस त्यांच्याकडून घेत नव्हते. सो हेच मेन चार स्ट्रॅटजीज त्यांना आज 20,000 crore कंपनीची व्हॅल्युएशनपर्यंत घेऊन जाण्यासाठी ह्या चार स्ट्रॅटजीज त्यांनी यूज केलेल्या आहेत त्यांच्या बिझनेससाठी. आणि इवन इतक्या मोठ्या कॉम्पिटिशन मार्केटमध्ये सुद्धा त्यांनी सस्टेन करून त्यांचा बिझनेस इतका मोठा स्केल केला. सो आपल्याला सुद्धा शिकण्यासारखं हे आहे की तुम्ही सुद्धा तुमच्या बिझनेसमध्ये रेग्युलरली इनोव्हेशन्स करत राहा, रेग्युलरली ट्रॅक करत जावा की तुमच्या कस्टमरसाठी तुम्ही काय बेनिफिट देऊ शकता जेणेकरून कस्टमर कॉम्पिटिशनकडे न जाता आपल्याकडे यायला पाहिजे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा, असेच बिझनेस रिलेटेड कॉन्टेंट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील. सो मित्रांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये इथंपर्यंत आलात त्याच्यासाठी धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.